हिंगोली तालुक्यातील दिग्रस कराळे येथील 25 वर्षीय विनोद शेषराव पांडे याचे अपहरण झाले असून त्याची सुटका करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी अपहरण करणाऱ्या आरोपीने केली असल्याची माहिती अपहरण झालेल्या युवकाच्या भावाने पोलिसांना दिली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 4 तासांच्या आत खंडणी मागणाऱ्या 3 आरोपींना अटक केली आहे. पाहूयात. सर्वात आधी आम्हाला माहिती भेटलं होतं, तो एक व्यक्ती आहे पांडे, विनोद पांडे म्हणून, त्यांना कोणीतरी किडनॅप केलं म्हणून. आणि ताबडतोब मला सकाळी 4:30-5 वाजता माहिती भेटलं. सो एलसीबीच्या 3 टीम प्लस पोलिसांच्या टीम असे एकूण 4 अधिकारी आणि 20-25 कर्मचारी मी टीम पाठवलं होतं. नंतर माहिती पडलं ऍक्च्युली हे एक दिग्रस करायचं एक महिला होती, त्यांच्यासोबत तो विक्टिम, त्यांना तो मारहाण झाला प्लस तो आरोपी आहे, या दोघांचा अनैतिक संबंध होता. म्हणून तो काल रात्री तो पांडे आहे त्यांनी तो महिलाच्या घरी गेलं होतं आणि तिथे तो आरोपी आणि त्यांचे साथीदार 2-3 तो पण तिथे आला आणि त्यांना त्यांनी दमदाटी केला. त्यांनी सांगितलं तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं तुम्ही याच्यासोबत काय राहू नका वगैरे. तिथे त्यांच्या बाचाबाजी झाला आणि तिघं मिळून तो आरोपी तो विक्टिम आहे त्यांना मारहाण केलं. नंतर त्यांच्यामध्ये काहीतरी म्हणजे संभाषण झालं, मग त्यांचं अंडरस्टँडिंग झालं आणि मग नंतर त्यांनी सांगितलं तुम्ही पैसा द्या मग तुम्हाला मी सोडतो. आणि सकाळी त्यांनी त्यांना त्यांच्या भावाला आज सकाळी गुणाची फिर्यादी आहे प्रमोद पांडे म्हणून, त्यांना कॉल केला, सांगितलं तुम्ही पैसा आणा वगैरे. नंतर आम्हाला माहिती पडलं पोलीस या प्रकारची घटना घडल्या. नंतर पोलीस आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही शेतकरी म्हणून आम्ही त्यांच्या भावासोबत आम्ही पाठवलं होतं. ते पाठवून जवळपास 1-4 तासच्या आतमध्ये प्रॉपर ट्रॅप लावून तो सर्व आरोपी आणि हत्यारसहित आम्ही त्यांना पकडलं. आता एक आरोपीचं नाव निष्पन्न आहे, तरी पण आतापर्यंत अरेस्ट नाही झाला, तो पण लवकर अरेस्ट होईल.